नमस्कार, वंदे मातरम। मी वैद्य गौरव संध्या शुक्रा हिवरे आपलं पुनश्च एकदा या यूट्यूब चॅनलवर स्वागत करता हूँ। मित्रांनो, काल आपण बघितलं की उषपार म्हणजे सकाळी उठल्याबरोबर पाणी पिणे याचे होणारे तोटे की याच्याबद्दलचे मिथ्स संपूर्ण आपण काल बघितलेले। आज आपण बघणार आहोत की दिवसभरात जास्त प्रमाणात पाणी पिल्यामुळे होणारे व्याधी। मित्रांनो, आज आपण बरेचशा लोकांना असं ऐकतो आहे की सामान्य दिवसभरात आम्ही 5 लिटर पाणी पितो, आम्ही दिवसभरात 6 लिटर पाणी पितो। कोणीतरी टी व्हीवर येऊन सांगते की तुमचं शरीर प्रॉपर राहण्यासाठी तुम्हाला 6 लिटर पाणी पिणं आवश्यकच आहे। शरीर 72% पाण्याने बनलेलं असल्यामुळे तुमच्या शरीरात पाणी आवश्यकच आहे, पाणी आवश्यकच आहे। तर ह्या गोष्टी कितपत सत्य आणि कितपत खोट्या हे आज आपण समजून घेणार आहोत। आयुर्वेदामध्ये जसं बरेचदा कोणी टी व्हीवर सांगतं, कोणी फेसबुकवर सांगतो, कोणी यूट्यूबवर सांगतं की आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे की सकाळी उठल्याबरोबर पाणी प्या किंवा दिवसभरात तुम्ही 5 लिटर पाणी प्या। तर मित्रांनो, हे सरासर चुकीचं आहे, असं कुठेही वर्णिलेलं नाही आहे की आयुर्वेदामध्ये, जे आयुर्वेदाचे मूलभूत ग्रंथ आहे त्याच्यामध्ये असं कुठेच सांगितलेलं नाही आहे की तुम्ही दिवसभरात 5-6 लिटरपर्यंत पाणी प्या। उलट आयुर्वेदामध्ये ग्रंथांमध्ये आचार्यांनी असं स्पष्टपणे सांगितलेलं आहे की तुम्ही जर जास्त प्रमाणात पाणी पित आहात तर तुम्हाला भरपूर व्याधी होण्याची शक्यता आहे। म्हणजे त्या काळात ग्रंथांमध्ये लिहून ठेवलेलं आहे की तुम्हाला काय होईल, त्या पांडू म्हणजे ॲनिमिया होईल, तुम्हाला काय होईल तर सर्वांग शोथ म्हणजे संपूर्ण अंगावरती सूजन यायला लागेल, तुम्हाला काय होईल तर मूत्रमार्गाची व्याधी होईल, तुम्हाला काय होईल तर गर्भाशयाचे व्याधी होऊ शकतात, तुम्हाला काय होईल तर प्रमेह होऊ शकतात। आता प्रमेह हा शब्द निघला असा आहे तर प्रमेह म्हणजेच ज्याला आपण आपल्या भाषेत मधुमेह किंवा डायबिटीज असा शब्द समजतो असतो, तर प्रमेह शब्दाची जर आपण फोड करून बघतो म्हटलं तर प्र आणि मेह, मेह म्हणजे पाणी, गोड पाणी, आणि प्र म्हणजे प्रचुर मात्रेत। तर जास्त प्रमाणात शरीरामध्ये पाणी साचल्यास त्याला प्रमेह व्याधी होऊ शकतो, म्हणजेच आपल्या दृष्टीने पाहतो म्हटलं तर मधुमेह किंवा डायबिटीज होऊ शकतो। मग पाणी प्यायचं तर किती प्यायचं आणि पिऊ नये तर किती पिऊ नये किंवा पाणी पिण्याचे नियम काय असतात याच्याबद्दल थोडं आपण आज समजून घेऊ। काल जसं आपण उषपणाबद्दल समजून घेतलेलं आहे तसं आज आपण अत्यंबुपान म्हणजे जास्त प्रमाणात पाणी पिणे या विषयाला हात घालणार आहोत। तर आपण जेव्हा नेटवरती सर्च करतो की आपण किती प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे की आपल्याला किती प्रमाणामध्ये पाणी प्यायचं जेव्हा आपण नेटवरती सर्च करतो त्यावेळेस आपल्याला काय सांगतात, 8 औंस पाणी प्या किंवा 13 कप पाणी प्या, असे भरपूर आपल्याला वेगवेगळे नियम आणि वेगवेगळ्या ऑथर्सच्या वेगवेगळ्या गोष्टी दिसत असतात। जसं आपण ही गोष्ट जेव्हा मान्य करतो की नाही आम्हाला 5 लिटरपर्यंत पाणी एका डॉक्टरने सांगितलेलं आहे, तर मित्रांनो एक गोष्ट तुम्हाला क्लिअर सांगतो की 5 लिटरची संकल्पना आली कुठून, 5 लिटरची संकल्पना अशा देशांमधून आलेली आहे की जिथे ऑलरेडी 6-7-8 महिने बर्फ असतो आणि उर्वरित उन्हाळ्याचे 4 महिने पण कडक थंडी असते। तिथल्या लोकांचं भारतासारखं जेवण नाही, वरण भात भाजी पोळी आमटी लोणचं असं जेवण नसते। त्यांच्याकडे काय जेवण असतं, जिथे फार बर्फ असतो तिथे कुठे पालक जमणार आहे, तिथे कुठे गहू येणार आहे, तिथे कुठे तांदूळ येणार आहे। मग त्याच्याकडे पॅकिंग फूड्स असते, ब्रेड बटर असतो, वाळलेलं मांस असते, ह्या सगळ्या अन्नांमध्ये त्यांच्याकडे पाणी नसतंच। जसं आपल्याकडे वरणामध्ये पाणी आहे, भातामध्ये पाणी आहे, भाजीमध्ये पाणी आहे, अजून अन्य पोळीमध्ये पाणी आहे, तसंच त्यांच्या कुठल्याच अन्नामध्ये पाणी नसते। वाळलेलं अन्न, वाळलेलं मांस, वाढलेलं पॅकिंग फूड, ड्राय फूड अशा टाईपचं त्यांचं जेवण असतं। मग अजून काय आहे, तर तिथला एवढी सारी थंडी आहे तर तिथला प्रत्येक व्यक्ती हा अल्कोहोल इंटेक करत असतो, म्हणजे 12 वर्षाच्या वरचा मुलगा हा तिथे अल्कोहोल पिण्यासाठी एलिजिबल आहे, तो पिऊ शकतो, कारण ते आवश्यकता आहे तिच्या भौगोलिक परिस्थितीनुसार तिथे अल्कोहोल इंटेक करणं आवश्यक आहे, कारण की गरमी थंडी भरपूर असते आणि त्याच्यामुळे त्यांचं शरीर गरम ठेवणं आवश्यक असतं। मग एवढ्या साऱ्या प्रमाणामध्ये जर अल्कोहोल तुमच्या शरीरात जाऊन राहिलेला आहे तर त्याला न्यूट्रल करण्यासाठी तिथल्या सरकारने नियम काढला की तुम्ही साधारणतः जेवढं अल्कोहोल पिऊन राहिलं त्याच्या 5 पटीने तरी तुम्हाला पाणी प्यायला हवं। मग ह्या सगळ्या देशांमध्ये साधारणतः किती लिटरपर्यंत पाणी अल्कोहोल तुमच्या शरीरात जाऊन राहिलं डेली, तर साधारणतः 1 लिटरपर्यंत प्रत्येक व्यक्ती अल्कोहोल घेत असतो। मग त्याला न्यूट्रल करण्यासाठी किंवा त्याचा परिणाम किडण्यांवरती होऊ नये म्हणून तिथले 1 गुणेला 5 लिटर पाणी म्हणजे 5 लिटर पाणी तुम्हाला दिवसभरात प्यायला सांगितलेलं आहे। परंतु भारतामधले
कॉपी करण्याची एवढी सवय झालेली आहे की ती गोष्ट जशा तशी उचलून भारतामध्ये अलाव केलेली आहे की भारतामध्ये प्रत्येक व्यक्तीने 5 लिटर पाणी प्यायला पाहिजे. 5 लिटर पाणी कोण पिऊ शकतं? जर तुमच्यापैकी कोणी वाढलेलं मांस आणि वाढलेलं अन्न खात असेल आणि दिवसभरात 1 लिटर दारू पित असेल तर त्यांनी 5 लिटरपर्यंत पाणी प्यायला पाहिजे. मग 5 लिटर पाणी पिऊ नये हा आमचा किंवा माझा सरळ मत आहे की दिवसभरात 5 लिटर पाणी पिऊ नये. मग किती पाणी प्यायचं, किती पाणी प्यायचं याचा नियम नाही. शरीरानुसार, भौगोलिक परिस्थितीनुसार, ज्या भागात तुम्ही राहता तिथे असलेल्या गरमीनुसार, तुमचं वय किती, हेल्थ किती, तुम्हाला कुठकुठले रोग आहेत का, तुमचं वजन किती आहे किंवा तुम्ही शारीरिक श्रम करता का, याच्यावरती डिपेंड करत असते तुम्ही पाणी किती प्यायला पाहिजे. जसं उदाहरणार्थ आपण समजून घेऊ, दोन व्यक्ती एक एसीमध्ये बसून काम करतो आणि एक दुसरा एक हमाल, जो हमाला दिवसभर उन्हामध्ये काम करत असतो त्या शरीरातून भरपूर प्रमाणात पाणी निघत असते, त्याच्यासाठी पाण्याचं प्रमाण वेगळं राहील आणि एक एसीमध्ये बसून कंटिन्यू दिवसभर लॅपटॉपवर काम करणाऱ्या व्यक्तीसाठी पाण्याचं प्रमाण वेगळं राहणार. आपण असं कधीच म्हणू शकत नाही की सगळ्यांसाठी एवढ्या एवढ्या प्रमाणात पाणी प्यायला पाहिजे. आणि जर हे जास्त प्रमाणात पाणी पिणं होत असेल, म्हणजे ज्याची ज्याला जेवढी आवश्यकता नाही त्याने त्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर पाणी पिलं तर त्याला काय काय व्याधी होऊ शकतात, एक साधारण सर्वसाधारण उदाहरणात आपण समजून घ्यायचं की उदाहरण घेऊ की शरीर काय म्हणतो की तुमची दोन्ही किडनी 750 ml, म्हणजे एक किडनी 750 ml तुमच्या शरीरातनं पाणी बाहेर काढू शकतो. म्हणजे आपल्या शरीरातनं कशा कशा थ्रू पाणी बाहेर पडू शकतो, संडासद्वारे, लघवीद्वारे, आसूद्वारे, घामाद्वारे, श्वासोच्छवास घेतात त्याच्याद्वारे, या सगळ्या गोष्टीतून तुमच्या शरीरातनं पाणी बाहेर जाऊन राहिलेलं आहे. एका सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरातून किती प्रमाणात तुम्ही बाहेर पाणी पडू शकतो, तर लघवी वाटे, संडास वाटे, घामा वाटे, या सगळ्या गोष्टी वाटे. जर उन्हाळा असेल, हिवाळा असेल आणि पावसाळा असेल तर वेगवेगळे राहू शकतात. एक साधारणतः एक अंदाज पकडून घेऊन चालू की 2 लिटरपर्यंत जरी पाणी आपल्या शरीरातनं बाहेर पडलं तरी एक सर्वसाधारणपणे आपल्या शरीरातला मेंटेन करण्यासाठी एका नॉर्मल व्यक्तीला 2.5 ते 3 लिटरपर्यंत पाण्याची आवश्यकता राहील. परंतु हा आपण नियम नाही, म्हणजे ज्याला जशी आवश्यकता तशा पद्धतीने पाणी प्यायला पाहिजे, मी एक ढोबळमानाने सांगून राहिलेलो आहे. मग जर हे उदाहरण घेऊ की जर 3 लिटरपर्यंत पाणी आपल्या शरीराची आवश्यकता आहे आणि आपण 5 लिटर पाणी पिऊन राहिलेलो आहे, 3 लिटरपर्यंत पाणी कुठंतरी इव्हॅपोरेट होत आहे, बाहेर निघत आहे, तर उरलेलं 2 लिटर पाणी जातं कुठं? तर पहिली गोष्ट, जर जास्त प्रमाणात तुम्ही पाणी पिऊन राहिलेलं आहे तर तुम्ही तुमच्या फिल्टर सिस्टीमवरती त्याचं प्रेशर देऊन राहिलेले आहेत. आणि दुसरी गोष्ट, येणेकरूनही जर तुमच्या शरीरामध्ये पाणी साचूनच राहिलेलं आहे, जमाच होत आहे, तरी एक गोष्ट तुम्हाला महत्त्वाची एक गोष्ट तुम्हाला सांगतो, जशाप्रमाणे अन्नाला पचवण्यासाठी पण भूकेची आवश्यकता असते, अग्नीची आवश्यकता असते, त्याच पद्धतीने पाण्याला पचवण्यासाठी पण अग्नीची आवश्यकता असते. मग जर आपल्या पोटात अग्नी आहे आणि त्याच्यावर जास्त वारंवार पाणी टाकून राहिलो तर अग्नी विझणारच आहे, हा सर्वसाधारण नियम आहे. म्हणजे अग्निमांद्य हा होणारा, जास्त पाणी पिल्यामुळे अग्निमांद्य म्हणजे भूक न लागणे हा होणारा व्याधी आहे. मग काही लोकांचं आपण समजून घेऊ की आम्ही तर 2 पोळ्या खातो तरी आमचं शरीर सुटत चाललेलं आहे, ती याच्याचमुळे की जर अग्निमांद्य झालेलं आहे तर प्रॉपर आलेलं अन्न आपण पचवू शकत नाही. अन्न न पचवल्यामुळे अपचित घटक शरीरामध्ये जशाच्या तशा आमाच्या स्वरूपात किंवा फॅटच्या स्वरूपात साचून राहतो. दुसरं एक, पाणी पण जे जास्त प्रमाणात आपल्या शरीरामध्ये गेलेलं आहे ते पण आपल्या शरीरामध्ये साचून राहत असते. याच्याने होणारा पहिला व्याधी म्हणजे अग्निमांद्य आणि त्याच्यापाठोपाठ आलेले व्याधी म्हणजे हायपोथायरॉइडिझम, थायरॉइडचा व्याधी, जास्त प्रमाणात वजन वाढणे, खूप जास्त प्रमाणात वजन वाढणे, जसं मी अगोदरच सांगितलेला प्रमेह म्हणजे मधुमेह म्हणजेच डायबिटीज, डायबिटीज, हायपरटेन्शन म्हणजे जास्त उच्च रक्तदाब, ह्या सगळ्या गोष्टी पाठोपाठ एका पाठोपाठ आपल्याला लागू होत असतात. म्हणजे एवढा सगळा घात कोणी केला तर जास्त प्रमाणात पाणी प्यायल्यामुळे एवढा सगळा घात झालेला आहे. मग पाणी प्यायचं की नाही प्यायचं, तर त्या सर्वस्व नियम तुमचा आहे की ते ठरवायचं तुम्हाला आहे की तुमची मेहनत जास्त आहे का, तुम्ही व्यायाम जास्त करता का, तुम्ही उष्णकटिबंध प्रदेशात राहता का, किंवा तुमचं वय किती आहे, काय आल किती आहे, तुम्हाला तहान किती लागतं, याच्यावरती डिपेंड करत असतं की तुम्हाला पाणी किती प्यायचं. मग एका वेळेला पाणी किती प्यायचं, तर एका वेळेला काल जसं मी सांगितलं की चूड भरून पाणी पिणे, चूड म्हणजे एका हातात मावले एवढं आणि एका घोटात मावले एवढं, वाटल्यास 10 मिनटानंतर तहान लागली की 10 मिनटानंतर पुन्हा पाणी प्या, पुन्हा 10 मिनटानंतर पाणी लागली की पुन्हा 10 मिनटानंतर पाणी प्या. परंतु जोपर्यंत तहान लागत नाही किंवा शरीर जोपर्यंत पाणी मागत नाही तोपर्यंत पाणी पिण्याची आवश्यकता नाही. आणि एवढं असून जरी जास्त कुणाला जास्त प्रमाणात पाणी पिण्याची इच्छा जागृत होत असेल, ती इच्छा का बरं जागृत होते
आणि आपल्या आपल्या घरामध्ये असलेला आरो किंवा आपण बाहेरचं जे बाटलचं पाणी पितो त्याचा आपल्या तहानेवरती आणि आपल्या शरीरावरती काय परिणाम पडतो याच्याबद्दलची डिटेल माहिती मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये देईलच. या व्हिडिओचं सारांश काय आहे, तर आपल्याला ज्याप्रमाणे जशी भूक लागली तशा पद्धतीने आपण जेवण करत असतो त्याचप्रमाणे जेवढं तहान लागली तेवढ्याच प्रमाणात पाणी पिणं आवश्यक आहे. किती प्यायचं, तर चूळ भरून पाणी प्यायचं आणि कधीही पाणी पिल्यानंतर तोंडामध्ये फिरवून पाणी प्यायचं, म्हणजे एकदा पाणी पिलं की त्याला पूर्ण तोंडात फिरवायचं नंतरच ते पोटामध्ये घ्यायचं.